Hello students, the next part of our Agro 111 course is methods of sowing. पेरणीच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत, मेथड्स ऑफ सोईंग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कोर्स. सो देर आर सिक्स मेथड्स ऑफ सोईंग. ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज लाईन सोईंग, डिबलिंग, ट्रान्सप्लांटिंग, प्लांटिंग अँड लास्ट मेथड इज पुटिंग द सीड्स बिहाइंड द प्लाव. सो वी विल सी वन बाय वन. फर्स्ट मेथड इज ब्रॉडकास्टिंग. ब्रॉडकास्टिंग ब्रॉडकास्टिंग म्हणजे आपण ते काय करतो, हाताने खत बीज आहे ते विस्कटतो. इट इज अ स्कॅटरिंग ऑफ द सीड्स बाय हँड ऑल ओव्हर द फील्ड फॉलोड बाय कवरिंग द सीड्स विथ वुडन प्लँक इज कॉल्ड ॲज ब्रॉडकास्टिंग. स्कॅटरिंग म्हणजे विस्कटणे. स्कॅटरिंग ऑफ सीड्स बाय हँड ऑल ओव्हर द फील्ड फॉलोड बाय कवरिंग द सीड्स विथ वुडन प्लँक. वुडन प्लँक ऑर हॅरो. सो बाय दिस मेथड वी कॅन सो क्रॉप्स लाईक व्हीट, पॅडी, सिसॅमम, कोरिएंडर, मेथी. ऑल दीज क्रॉप्स आर सोन बाय ब्रॉडकास्टिंग मेथड. देन वॉट आर द ॲडव्हान्टेजेस, चे फायदे काय आहेत. क्विकेस्ट अँड चिपेस्ट मेथड. फार कमी खर्चिक आहे, फार लवकर आपण पेरणी करू शकतो. Skill labor is not required, implement is not required, and this method is followed in moist condition. So these are the advantages of broadcasting method. आता याचे तोटे काय आहेत, डिसअडव्हान्टेजेस काय आहेत. सीड रिक्वायरमेंट इज मोर, तुम्हाला बियाणं जास्त लागेल. सीड रिक्वायरमेंट इज मोर. क्रॉप स्टँड इज नॉट युनिफॉर्म. तुम्ही हातानं विस्कटताय त्यामुळं क्रॉप स्टँड युनिफॉर्म नसणार आहे. काही ठिकाणी जास्त बिया पडतील, काही ठिकाणी कमी बिया पडतील. रिझल्ट इन गॅपी जर्मिनेशन. गॅपी गॅपी म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला गॅप दिसतील. गॅपी जर्मिनेशन अँड डिफेक्टिव्ह वेर एवर द ॲडिक्युएट मॉइश्चर इज नॉट प्रेझेंट. ज्या ठिकाणी पाणी कमी आहे, ज्या ठिकाणी वापसा नाही आहे, त्या ठिकाणी काय होईल, डिफेक्टिव्ह जर्मिनेशन. जर्मिनेशन व्यवस्थित होणार नाही. स्पेसिंग इज नॉट मेंटेन विद इन द रोज अँड द लाईन. हेन्स इंटरकल्टिवेशन इज डिफिकल्ट. आपण दोन ओळीमध्ये किंवा दोन रोपामध्ये अंतर ठेवू शकत नाही, आणि त्यामुळं अंतर मशागत करणं ह्याच्यामध्ये अवघड असतं. सो दिस इज अबाउट ब्रॉडकास्टिंग मेथड. सेकंड मेथड इज अ ड्रिलिंग मेथड ऑर लाईन सोईंग. त्याला आपण पेरणी म्हणतो. म्हणजे पेरणी यंत्रानं आपलं जे मोगणं आहे किंवा पेरणी यंत्र आहे त्यानं काय करायचं, पेरायचं. त्याला म्हणायचं ड्रिलिंग मेथड. म्हणजे काय, ड्रॉपिंग ऑफ सीड्स इन टू द सॉइल. ड्रॉपिंग ऑफ द सीड्स इन टू द सॉइल विथ द हेल्प ऑफ इम्प्लिमेंट सच एज मोगना सीड ड्रिल, सीड कम फर्टिलायझर ड्रिल ऑर मेकॅनिकल सीड ड्रिल. अँड देन द सीड्स आर कवर्ड बाय वुडन प्लँक. सो दिस मेथड इज मोस्ट ऑफ द क्रॉप्स आर सोन बाय दिस मेथड. बरेचसे पिकं आपण ह्याच पद्धतीनं पेरतो. ज्वारी, बाजरी, गहू, मका, जी छोटी एकदम लहान लहान साईजची आहेत किंवा जे कडधान्यसुद्धा आहेत, ती सगळी कडधान्य आपण ह्या मेथडनी ह्या पद्धतीनं आपण पेरतो. ॲडव्हान्टेजेस काय आहेत, सीड्स आर प्लेस्ड ॲट प्रॉपर अँड युनिफॉर्म डेप्थ. देन रोज स्पेसिंग बिटवीन द रोज इज मेंटेन. रो टू रो स्पेसिंग इज मेंटेन अँड देअर फोर इंटरकल्टिवेशन इज पॉसिबल. अंतरमशागत आपण करू शकतो. बियाणं सीड रिक्वायरमेंट इज लेस दॅन ब्रॉडकास्टिंग अँड सोईंग इज डन ॲट प्रॉपर मॉइश्चर लेवल. हे याचे फायदे आहेत. देर आर सेवरल डिसअडव्हान्टेजेस ऑफ ड्रिलिंग मेथड. रिक्वायर इम्प्लिमेंट, याला तुम्हाला इम्प्लिमेंट लागेल. हे दिसतंय खाली ते तुमचं सीड कम फर्टिलायझर ड्रिल. बरोबर, म्हणजे आपण खत आणि बी आणि खत एकाच वेळी देऊ शकतो, पण ते इम्प्लिमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे. सो इट रिक्वायर इम्प्लिमेंट फॉर सोईंग. वापसा कंडिशन इज रिक्वायर्ड. जमीन वाळलेली असून चालत नाही, जास्त ओली पण असून चालत नाही. जमिनीमध्ये वापसा असायला पाहिजे, म्हणजे वर्केबल सॉईल पाहिजे. आपण त्यामध्ये आपलं जे काही इम्प्लिमेंट आहे ते आपण त्यामध्ये वापरू शकू, अशी जमिनीमध्ये वापसा पाहिजे. प्लांट टू प्लांट स्पेसिंग इज नॉट मेंटेन. ह्याच्यामध्ये आपण रो टू रो स्पेसिंग मेंटेन करू शकतो, परंतु प्लांट टू प्लांट स्पेसिंग मेंटेन करू शकत नाही. ओके, स्किल पर्सन रिक्वायर. तुम्ही जे बियाणं सोडणार आहे त्यासाठी तुम्हाला स्किल पर्सन पाहिजे. बिया जो पेरक्या आहे त्या पेरक्याला ते बी
व्यवस्थित सोडता आलं पाहिजे. स्किल पर्सन इज रिक्वायर्ड इन दिस मेथड. सो दीज आर सम ऑफ द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ड्रिलिंग मेथड. परंतु ड्रिलिंग मेथड ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी मेथड आहे पूर्ण भारतामध्ये, त्यामुळे दॅट इज द बेस्ट मेथड ऑफ सोईंग. सगळ्यात चांगली मेथड आहे, कमी खर्चिक आहे आणि जास्तीत जास्त एरिया कमी वेळेमध्ये आपण कव्हर करू शकतो आणि बरीचशी पिकं आपण ह्या पद्धतीनं पेरू शकतो. पुढचे आहे डिबलिंग मेथड. डिबलिंग त्याला आपण टोकणी असं म्हणतो मराठीमध्ये. बी काय करायचं? टोकायचं. इट इज द प्लेसिंग ऑफ द सीड ऑर डिबलिंग ऑफ द सीड्स ॲट क्रॉस मार्क्स. क्रॉस मार्क्स म्हणजे काय करायचं? अशा पद्धतीने मार्क करायचे आणि काय करायचे? बी त्या ठिकाणी टोकायचे मार्करनं, विथ द हेल्प ऑफ मार्कर ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप इन बोथ डायरेक्शन. आपण दोन्ही बाजूला काय करू शकतो? मार्करनी मार्कर मार्क करायचे आणि त्या ठिकाणी हे बी टोकायचे. डिबलर, आपल्याला डिबलर मिळतो, त्या डिबलरनी होल करायचं. जेवढं आपल्याला बी जमिनीमध्ये खाली टोकायचं आहे तेवढ्या तेवढं होल करायचं आणि त्या आपण त्या ठिकाणी ह्याचं टोकायचं. म्हणजे साधारणतः 5 सेंटीमीटर 7 सेंटीमीटरपर्यंत आपण ह्याचे टोकणी करू शकतो. विच क्रॉप्स आर सोन बाय डिबलिंग मेथड? ग्राउंडनट, कॅस्टर, जे मोठे आहेत, ज्याची साईज मोठी आहे, ग्राउंडनट, कॅस्टर, हायब्रिड कॉटन, ऑर दीज क्रॉप्स आर सोन बाय डिबलिंग मेथड. ज्यांची साईज मोठी आहे, बोल्ड साईज अँड हाय व्हॅल्यू, दीज क्रॉप्स आर सोन बाय डिबलिंग मेथड. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो? याच्यामध्ये पेरणी करू शकतो. नेक्स्ट इज, आता ह्याचे फायदे काय आहेत? ॲडव्हान्टेजेस, स्पेसिंग बिटवीन रोज अँड प्लांट इज मेंटेन. याच्यामध्ये आपण दोन्ही दोन ओळीमधलं अंतर आणि दोन रोपामधलं अंतर आपण दोन्हीही याच्यामध्ये ठेवू शकतो. सीड्स कॅन बी प्लेस्ड ॲट डिझायर डेप्थ. जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढी तुम्ही पेरणी, ज्या ठिकाणी पाणी आहे जमिनीमध्ये, मॉइश्चर झोन आहे, त्या ठिकाणी पेरणी करू शकतो. प्लांट पॉप्युलेशन आपण हवं ते मेंटेन करू शकतो. बियाणं अत्यंत कमी लागतं, सीड रिक्वायरमेंट इज लेस. समजा आपल्याला भुईमुगाची पेरणी करायची आणि भुईमुगाची टोकणी करायची, तर तुम्हाला बियाणामध्ये फरक लागेल. म्हणजे तुम्ही जर भुईमुग पेरला तर तुम्हाला 100 किलो बियाणं लागेल, पण तोच भुईमुग जर तुम्ही टोकला तर तुम्हाला 60 ते 70 किलो बियाणं लागेल. म्हणजे हा त्यामध्ये फरक आहे. इम्प्लिमेंट इज नॉट रिक्वायर्ड, गरज नाही आहे. डिबलर फक्त असेल तर बस आहे. अँड इंटरक्रॉप कॅन बी टेकन इन वायडर स्पेस क्रॉप. समजा आपलं कापूस आहे, अशा पिकामध्ये आपल्याला आंतरपीकसुद्धा याच्यामध्ये घेता येऊ शकतं. क्रॉसवाईज इंटरकल्टिवेशन इज पॉसिबल. म्हणजे दोन्ही बाजूनं, ओळीमधून आणि दोन रोपामधून तुम्हाला आंतरमशागत करता येऊ शकते. क्रॉसवाईज इंटरकल्टिवेशन इज पॉसिबल. सो दीज आर सेव्हरल ॲडव्हान्टेजेस. बरेच ह्याचे फायदे आहेत, तसेच तोटे पण आहेत. लेबोरियस अँड टाईम कन्झ्युमिंग. फार वेळ लागतो, लेबोरियस आणि त्याला लेबर पण जास्त लागतात, खर्च पण जास्त येतो. लेबोरियस अँड टाईम कन्झ्युमिंग मेथड रिक्वायर मोर लेबर, हेन्स कॉस्ट ऑफ कल्टिवेशन इज मोर. बरोबर. त्यानंतर ओनली हाय व्हॅल्यू अँड बोल्ड सीडेड क्रॉप्स आर सोन. ज्यांची व्हॅल्यू जास्त आहे, असे कापूस, कापसासारखं जे पीक आहे ते आपण ह्या पद्धतीनं पेरू शकतो. हाय व्हॅल्यू अँड बोल्ड सीडेड क्रॉप्स आर सोन, रिक्वायर स्ट्रिक्ट सुपरविजन. सो दीज आर सम ऑफ द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ डिबलिंग मेथड. नेक्स्ट मेथड इज अ ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग, सो इन दिस मेथड द सीडलिंग्स आर रेज्ड ऑन द नर्सरी बेड्स. सीडलिंग्स आर रेज्ड ऑन नर्सरी बेड्स. आपण काय करतो की गादी वाफा किंवा सपाट वाफ्यामध्ये आपण आधी रोपं तयार करतो आणि ती रोपं परत आपण काय करतो? लावतो. ट्रान्सप्लांटिंग, ट्रान्सप्लांटिंग ऑफ सीडलिंग्स इन द मेन फील्ड. फॉर दिस सीडलिंग्स आर अलाउड टू ग्रो इन द नर्सरी बेड्स फॉर अबाउट 3 to 5 weeks. साधारणतः 3 आठवडे ते 5 आठवड्यापर्यंत आपण ती रोपं नर्सरीमध्ये वाढवतो आणि परत ती मेन फील्डमध्ये आपण लावतो. उदाहरण आहे पॅडी, भात, बरोबर, व्हेजिटेबल क्रॉप्स, टोबॅको, शुगर केन, दीज आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्सप्लांटिंग क्रॉप्स. बट पॅडी इज मोस्टली सोन बाय ट्रान्सप्लांटिंग मेथड. आता याचे फायदे आणि तोटे, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस आर मोर ऑर लेस सिमिलर ॲज डिबलिंग मेथड. मोर ऑर लेस सिमिलर ॲज डिबलिंग मेथड. ओनली डिसॲडव्हान्टेज इज दॅट इट रिक्वायर्स मोर टाईम फॉर लँड प्रिपरेशन. दॅट इज अ एक्स्ट्रा डिसॲडव्हान्टेज कम्पेअर्ड टू डिबलिंग. म्हणजे जे टोकणीचे जे फायदे आणि तोटे आहेत, तेच फायदे आणि तोटे तुम्हाला इथं आहेत. फक्त जमीन तयार करायला तुम्हाला जास्त वेळ लागतो, हा एक तोटा याच्यामध्ये जास्तच आहे. प्लांटिंग,
planting. It is a method in which vegetative part of the crop is sown. म्हणजे जे plant parts आहेत, समजा आता ऊस असेल तर ऊसाच्या कांड्या, ऊसाचे डोळा आपण लावतो याच्यामध्ये, किंवा समजा आपल्याकडं बटाटा आहे तर बटाट्याचा आपण काय करतो, ट्युबर्स लावतो याच्यामध्ये. सो व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्ट्स आर सोन इन दिस मेथड. ट्युबर्स इन केस ऑफ पोटॅटो, ओके, मदर सेट्स इन केस ऑफ जिंजर, टर्मॅरिक, स्वीट पोटॅटो, कटिंग्स ऑफ स्वीट पोटॅटो, ग्रेप्स, सेट्स ऑफ शुगर केन, ऊसाचे कांडी, सेट्स ऑफ शुगर केन. सो दीज आर सम ऑफ द एक्झाम्पल्स फॉर प्लांटिंग. ॲडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस आर सिमिलर ॲज डिबलिंग ऑर ट्रान्सप्लांटिंग. सारखेच आहेत ॲडव्हान्टेजेस डिसअडव्हान्टेजेस. आपण स्पेसिंग मेंटेन करू शकतो, इंटरकल्टिवेशन इज क्रॉसवाईज इज पॉसिबल. सो दीज आर ॲडव्हान्टेजेस अँड सम ऑफ द सेम डिसअडव्हान्टेजेस लाईक ट्रान्सप्लांटिंग अँड डिबलिंग मेथड. नेक्स्ट मेथड इज अ पुटिंग द सीड्स बिहाइंड द प्लाव. म्हणजे आपण जेव्हा नांगरणी करत असतो, नांगराच्या पाठीमागे आपल्याला काय करायचं आहे, बी फोकून द्यायचं आहे, त्याला म्हणायचं पुटिंग द सीड्स बिहाइंड द प्लाव. दिस मेथड इज सिमिलर ॲज ब्रॉडकास्टिंग. आपली जी पहिली मेथड आहे ती मेथड आणि ही मेथड सारखीच आहे. फरक एवढाच आहे की आपण याच्यामध्ये जे बी फोकतो आहे ते, जे आपण नांगरणी करताना जी चर येते त्या चरीमध्ये आपण ते फेकून देतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात, पुटिंग द सीड्स बिहाइंड द प्लाव. आता ह्याचे तोटे काय आहेत, सारखेच आहेत. ब्रॉडकास्टिंगचे जे तोटे आहेत तसेच फायदे आणि तोटे ह्याचे पण आहेत. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, ड्रॉपिंग द सीड्स बिहाइंड द प्लाव इन द फरो, जी सर तयार होते त्याच्यामध्ये आपण ते टाकतो, विथ द हेल्प ऑफ मॅन्युअल लेबर, विथ द हेल्प ऑफ हँड. दिस मेथड इज फॉलोड इन केस ऑफ वाल ऑर ग्राम क्रॉप. वाल ऑर ग्राम क्रॉप इन सम एरियाज फॉर बेटर युटिलायझेशन ऑफ सॉइल मॉइश्चर. आता ही रिकमेंडेड मेथड नाही आहे, ही मेथड काही पिकांमध्ये आणि ठराविक एरियामध्येच ती केली जाते, ज्या ठिकाणी जमिनीमध्ये पाणी फार कमी आहे. दिस द सीड्स आर कवर्ड बाय सक्सेसिव्ह फरो ओपन बाय द प्लाव. आपली जे तुमची सर जी उघडलेली आहे नांगरणी करताना, जेव्हा तुम्ही परत नांगरणी फिरून याल त्यावेळी ती फरो काय होईल, कवर केली जाईल. अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये पेरणी ही केली जाते. सो दिस मेथड इज फॉलोड इन ड्रायलँड एरियाज ऑफ महाराष्ट्र, विदर्भ रिजन, ज्या ठिकाणी जमिनीमध्ये पाणी फार कमी आहे किंवा एकदम खोलवरती आहे, त्या ठिकाणी आपण याचा वापर केला जातो. दिस मेथड इज ऑल्सो नॉट रिकमेंडेड फॉर मोस्ट ऑफ द क्रॉप्स. सो दीज आर द मेथड्स ऑफ सोईंग, व्हेरी बेसिक पार्ट ऑफ द कोर्स बट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कोर्स. थँक्यू.